सर वेलकम, आपलं हार्दिक हार्दिक स्वागत, अमूल्य वेळ देत आहेत आणि यथोचित शुभ सन्मान आपण या स्पर्धेच्या माध्यमातून बघतोय. लाईव्ह टेलिकास्ट या स्पर्धेचा जोरदार टाळ्यांचा गजर, त्याच्यानंतर सन्माननीय संजय जिकणी सरांचा आपण या ठिकाणी शुभ सन्मान करतोय. या संजय जिकणी साहेब वेलकम, आपलंही हार्दिक हार्दिक स्वागत. मायेची शाल, स्नेहाचं पुष्पगुच्छ आणि आपली संस्कृती आहे अतिथी देव भव, हे आपल्या संस्कृतीचं जतन आपण या ठिकाणी करतोय आणि चांगल्या आठवणी. जेव्हा कधी तुम्हाला ही स्पर्धा आठवेल यूट्यूबच्या माध्यमातून आपण तो आनंद घेऊ शकताय. त्यानंतर डॉक्टर रोहित सरांचा शुभ सन्मान या ठिकाणी केला जाईल. या वेलकम, टूरवरती होते प्रवास, नेहमी त्यांचं मोलाचं सहकार्य राहतं, आदरणीय व्यक्तिमत्व आपण बघतायत. एक युवा टॅलेंट, सर्वांना नेहमी मदत तिचा हात देणारे डॉक्टर रोहित सरांचा शुभ सन्मान आपण या ठिकाणी करतोय. त्यानंतर डॉक्टर श्वेता मॅम यांचा शुभ सन्मान आपण करतोय. या सर दरम्यान सन्माननीय केतन भोईर साहेबांचा शुभ सन्मान आपण या ठिकाणी करतोय. वेलकम केतनजी भोईर साहेब, शुभ सन्मान या ठिकाणी, मायेचं पुष्पगुच्छ आणि या स्पर्धेची आठवण म्हणून सन्मान चिन्ह सर्वांचं या ठिकाणी आपण आदर तिथे केलेलं आहे. आणि चिराग झुंजरराव, चिराग भाऊ या पण यायचं आहे. हा मानसन्मान आहे आपला, आपण नेहमी आमच्यासाठी मदतीचा हात देणारा एक तरुण तडफदार व्यक्तिमत्व आपण बघतायत. त्यांचा शुभ सन्मान आमच्या अध्यक्षांच्या शुभ हस्ते आपण या ठिकाणी करतोय. जाऊया आपण कॉमेंट्री स्टुडिओ मध्ये आणि खार्डी संघ आपला सन्मान चिन्ह घेण्यासाठी या. आणि आमची संपूर्ण जी मंडळी आहे राजस्थानला गेली होती, थोडं म्हणून इथे उशिरा दाखल झालेले आहेत. त्यांचा प्रवास हा खूप चांगला झालेला आहे. तर या तेजसने यायचं आहे. रुपेश भाऊकडनं 500 रुपयाचा पारितोषिक त्यांच्यासाठी आहे. उमेश किणी साहेबांचा आम्ही शुभ सन्मान या ठिकाणी करतोय. वेलकम उमेशजी साहेब, किणी साहेब आपण आपला अमूल्य वेळ या स्पर्धेला देत आहेत. तर खार्डी संघाचे संघनायक या ठिकाणी आहेत, सन्मान चिन्ह त्यांना दिलं जाईल. उत्कृष्ट बॉलिंगसाठी रुपेशकडनं तेजसला 500 रुपयाचा पारितोषिक आहे आणि या स्पर्धेची आठवण म्हणून सन्मान चिन्ह. वळूया आपण मॅच कडे. 6-12 स्कोरकार्ड वरती पहिले षटक संपले. आपण बघतायत भाग्यप्रीत फायटर परिजिकिणी साहेबांचा संघ आपल्याला बघायला मिळतोय. परेश मंडप डेकोरेटर्स त्यांचा संघ मैदानाच्या आतमध्ये दोन हात करताना आपल्याला बघायला मिळतोय. आणि विकीएम विजय क्रीडा मंडळ भरणेपाडा संघ प्रथम बॅटिंग करतायत. एक चांगलं बॅटल आहे. दोन्ही संघांना देऊया आपण शुभेच्छा आणि वळूया. पुनश दीपेश चौधरी गोलंदाजी ट्रॅकवरती दाखल झालाय. तर समोर मागच्या मॅचचा हिरो ज्याने बनवलं होत्या पहिल्या मॅचमध्ये 38 धावांचं योगदान दिलं होतं, तोच डावखुरा फलंदाज लेफ्ट हँड बॅटर ऑन स्ट्राईक.
शॉर्ट बॉल होता या वेळेला, मात्र चेंडूला एक्झिक्यूट करतायत. शॉर्ट कव्हर पॉईंट रिजनमध्ये सिंगल कम्प्लीट झाले, 13 धावा. स्कोर कार्डवरती बघायला मिळतात 30 रन्स ऑन स्कोर कार्ड. अतिशय सुंदर असे दोन्ही दीपेश पुढचा चेंडू. ओ या वेळेला सुभेच्छेट चेडूला पाठवले सरळ डीप गली रिजन मधन आलाय चौकार. सर थँक यू. 17 धावा स्कोर कार्ड वरती बघायला मिळत आहेत. ओ या वेळेला हुक केलाय शॉर्ट बॉल लॉंग लेगच्या डोक्यावरनं, सरळ चेंडू ट्रॅव्हल होतोय सीमा रेषेच्या बाहेर, बॅक टू बॅक दुसरा चौकार. एकवीस धावा स्कोर कार्ड वरती अफलातून बॅटिंग. मैदानाच्या प्रत्येक कोपऱ्यामध्ये विकीएमचं ट्रेडमार्क बघायला मिळते आणि अक्षय मात्र जी विस्फोटक कॅमियो खेळतोय प्रशंसित पात्र. पुढचा चेंडू या वेळेला आपण बघतायत फ्लायस्लिपमध्ये चेंडू कॅरी झाला होता, सिंगल कम्प्लीट होताना धावसंख्या 22 वर स्थिरावले गेले, लेगबाईचे संकेत आहेत 22. 22 धावा स्कोर कार्डवरती जबरदस्त क्लिअरिटी, गौरवाचं स्वाभिमानाचं यंदाचं सुवर्णमहोत्सवी वर्ष. अविरतपणे अनेक तरुणांना व्यासपीठ देण्याचं काम VKM विजय क्रीडा मंडळ भरणेपाडा संघानं केलेलं आहे. यंदाचं हे 50वं वर्ष. काय स्वीप केलं, लॉक स्वीप आणि चेंडू थांबणार नाहीये, जाईल कसी मरीशीच्या बाहेर, आला इथे आशूच्या बॅटमधनं आणखीन एक दर्जेदार चौकार. चार ने फ्लाय होते आणि पोहोचले 26 धावा. अतिशय सुंदर बॅटिंग बघायला मिळते, दोन्ही फलंदाज लयमध्ये बॅटिंग करतायत. भाग्यप्रीत फायटर संघाचं थोडस टेन्शन वाढवणारी ही भागीदारी आहे, साझेदारी आहे आशु आणि अक्षयमध्ये. शॉर्ट बॉल, ओ माय गॉड, तिथे थोडीशी तडफड धडपड बघायला मिळते आणि आलाय चौकार. जीवाच्या आकांक्षाने केली असती ती तडफड आणि आपलं धड पडेपर्यंत केलेली असती ती धडपड, ह्या दोन्ही गोष्टी मैदानाच्या आतमध्ये बघायला मिळाल्या. धावसंख्या 4 ने फ्लाय झाले आणि 30 आणि षटकाची झाली इथे समाप्ती. 15च्या सरासरीने 30 येत आहेत, याच पद्धतीने धावाल्या प्रोजेक्टेड स्कोर 90 होऊ शकतोय. अतिशय अप्रतिम फलंदाजी या ठिकाणी बहरताना. अक्षय ऑन स्ट्राइक, रिस्ट्रिक्शन रिलीज झाले आणि 30 यार्ड सर्कलच्या बाहेर 5 खेळाडू सजवले गेले. डीप बॅक वॉटर स्कोर लेग, मिड विकेट लॉंग ऑन लॉंग ऑफ अँड एक्स्ट्रा कव्हर असं शतरक्षण आहे 30 यार्ड सर्कलच्या बाहेर. 30 यार्ड मध्ये आपण बघतोय शॉर्ट थर्ड मॅन आहे, शॉर्ट पॉइंट आहे आणि शॉर्ट एक्स्ट्रा कव्हर सुद्धा बघायला मिळते. ऑन साइडला एकमात्र खेळाडू 30 यार्ड सर्कलमध्ये लेग गली रिजनला असं चक्रव्यूह रचला गेलाय. बहुत ही बढ़िया चांगला चेंडू आणि तेवढाच मान सन्मान. चक्रवी खूप चांगल्या पद्धतीने, कहते ना कि चक्रवी तो सारे अपने ही रचते हैं, एक कल भी सच था और ये आज भी सच है. आणि तसंच मैदानाच्या बाहेर मैदानाच्या आतमध्ये सुद्धा आपल्याला सातत्याने बघायला मिळते. लेफ्ट हँड बॅटरला सिंगल रन्स काढून 7 दिले, संधी दिली आशु यांना की तुम्ही जास्तीत जास्त चेंडू खेळा. एक साठही अक्षयकडनं बघायला मिळते 31 रन स्कोर कार्डवर. पूर्णतः फिल्डिंग सजवली गेली आशु यांच्यासाठी. आम्ही त्यांना गोलंदाजी ट्रॅकवर
ओ बाउन्स झाला, चांगला चेंडू आहे अमित पाटील यांचा. भाग्यप्रीत फायटर संघाकडनं गोलंदाजी करतायत. डॉट बॉल 31 रन्स ते ऑन विदाउट लॉस आपण बघतोय. जबरदस्त बॅटल एका पद्धतीने विकेम आपल्या घरच्या मैदानात. ओ याही वेळेला तोच प्रयत्न, थोडासा कट झाला चेंडू आणि बॅक टू बॅक डॉट बॉल. चांगली गोलंदाजी आहे, बाउन्स झालाय, फिंगर रोल करतायत, थोडासा ऑफ कटर चेंडू बघायला मिळतोय आणि दोन सलग निर्धाव चेंडू. पुढचा चेंडू आणि इथे इनसाइड आउट करण्याचा प्रयत्न होता आणि जेल मध्ये कन्वर्ट झालाय. आशू मात्र बाद होताना पहिला धक्का लागतोय. धावसंख्या 31 असताना. सन्मानी अशोक जी रामचंद्र किणी साहेबांचं शुभागमन झालंय, त्यांचंही आम्ही शब्द फुलांनी हार्दिक स्वागत करतोय. वेलकम, आपलं हार्दिक हार्दिक स्वागत. त्यांनी प्लीज या मुख्य मंचावरती येऊन स्थानपन्न हो आणि मॅचचा आनंद आपण घ्यायचा. वेलकम सर, आपलं हार्दिक स्वागत. न्यू मॅन सुबोध मैदानाच्या आतमध्ये जातोय. सुबोध सुमोध सावे न्यू मॅन. धावसंख्या 31 आपल्याला बघायला मिळते. आम्ही त्यांना आपल्या नावाप्रमाणे गोलंदाजी हाताळत आहे. डेंजरस मॅन आशूला मात्र लवकर बॅक टू द पवेलियनकडे पाठवले. पुढचा चेंडू आणि त्याच पद्धतीचा हाही चेंडू आपल्याला बघायला मिळाला. कुडलेंदवरनं थोडासा राईज होतोय. फलंदाज अक्रॉस द लाईन खेळायला बघतायत आणि त्यानंतर मात्र त्या चेंडूवरती लिहिलं गेलं इट्स द डॉट 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 बॉल. पूर्णतः कंट्रोल मध्ये षटक. हा शॉर्ट बॉल पोलचा फटका बनतोय सक्सेसफुल. वंशभवन सीमारेषेच्या बाहेर आलाय चौकार. सन्मानी अशोकजी गिणी साहेबांचं शुभागमन इथे झालं आणि त्यांचा शुभ सन्मान करण्यासाठी आम्ही सन्माननीय संदीपजी काशनाथ गिणी साहेबांना विनंती करतोय. आपल्या शुभ असते आपण त्यांचा यथोचित शुभ सन्मान या ठिकाणी करायचा आहे. आपण बघतायत मायेची शाल आणि स्नेहाचं पुष्पगुच्छ आणि या स्पर्धेची आठवण म्हणून सन्मान चिन्ह. जोरदार टाळ्यांचा गजर आपण बघतायत आणि त्यांना आम्ही विनंती करतोय आपण स्थानपन्न हो आणि मॅचचा आनंद घ्या. धावा स्कोर कार्ड वरती 35. दीपेश चौधरी गोलंदाजी ट्रॅकवर दाखल झालाय. समोर आपल्याला अक्षय बघायला मिळतोय जो सलामीला आलाय. चांगली बॅटिंग करतायत अक्षय. ओ यावेळेला उरवलं चेंडूला मिस टाइम. ओ माय गॉड, लॉलीपॉप म्हणायला हरकत नाही. साधा सोपा झेल जर सोडलात तर गोलंदाज थोडासा टेन्शन मध्ये येतो. कॅचेस विन मॅचेस आणि इथे मात्र झेल सोडला गेल्या. धावसंख्या बघायला मिळते ती 36. अलॉंग द कार्पेट चेंडूला एक्झिक्यूट केला गेलाय. मिडविकेटला चेंडू ट्रॅव्हल झालाय. तिथेही फंबल बघायला मिळते आणि इथे थोडस प्रेशर आहे का क्षेत्ररक्षकाच्या जवळ असं म्हणायला हरकत नाही. सिंगल होती डबल. धावसंख्या 2 आकार घेताना पोहोचले ती 38 वरती. 38 हवा स्कोर कार्डवर. षटक्रमांक मार्गस्थ आहे ते चौथा आणि खेळ झालाय तो.
या षटकानंतर आपण मागच्या मॅचचा प्लेअर ऑफ द मॅच अवॉर्ड देणार आहोत. प्रणय आपण तयार राहायचं आहे, वेळ त्वरित येऊन राहायचं इथे. षटक संपल्यानंतर आपण मॅन ऑफ द मॅच देणार आहोत. प्रणय थोडीशी घाई करा. टॅप केला चेंडूला, बॅक टू द बॉलर, इट्स अ डॉट बॉल. चांगली गोलंदाजी सुमोद आपल्याला बघायला मिळतोय. स्कोर कार्ड 38 वरती थांबलंय. दोन षटकामध्ये 30 होत्या. त्याच्यानंतर अमित आणि दीपेशनं चांगली कमबॅकिंग केली भाग्यप्रीत फायटर्ससाठी आणि विकेम संघाला थोडंसं जखडून ठेवले. आक्रमक बॅटर आहेत मैदानाच्या आतमध्ये सुमो, ज्याच्याकडे भरपूर मोठी क्षमता आहे. उलटा कार्पेटला रोल करत यश आहेत तिथे. एका धावेवरती समाधान मानावं लागेल. धावसंख्या 39 पोहोचलंय आणि चेंडू झालेले त्या षटकातील 4. धावा अक्षय आणि इथे व्हाईट बॉल. अक्षय गवळी जर या ठिकाणी बॅक टू बॅक 3 षटकार खेळत आहेत तर प्रसाद किणी यांच्या माध्यमातून 1-0-0-0 1000 रुपयाचं पारितोषिक असेल अक्षयसाठी. पुढचा चेंडू या बळीला फाईन लेगला. क्षेत्ररक्षक आहे. लेग गली रिझनला आपण बघतायत. धावसंख्या मात्र पुढे जाईल ती म्हणजेच 41. स्कोर कार्ड वरती पोलटास आणि याला सरळ ह्या चेंडूला लॉंगॉनच्या डोक्यावरनं पाठवलंय सुमोदनं. षटकार. धावसंख्या 40 पोहोचले. जाऊया आपण टॉस बॉक्स कडे. तिथे मात्र प्रणयला दिलं जाते प्लेअर ऑफ द मॅचचा अवॉर्ड. या ठिकाणी आपण पाहू शकता मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार दिला जातोय प्रणयसाठी. 48 त्यांना कुठल्या. सुरुवात थोडी खराब झाली, त्यानंतर त्याला सूर सापडला आणि त्यानं सूर सापडल्यानंतर तो गोलंदाजचा अक्षरशः धूर काढला. अर्धशतकापासून थोडा वंचित राहिला पण याच सामन्याचा गेम चेंजर खेळाडू आहे. भरणेपाडा ग्रामस्थ मंडळाचे अध्यक्ष तुकाराम पाटील सर आमच्या बरोबर आहेत आणि त्यांच्या शुभ हस्ते हा पुरस्कार दिला जातोय. मॅन ऑफ द मॅच प्रणय, कॉंग्रॅच्युलेशन, वेल डन. दरम्यान लेग स्टंपच्या बाहेर जाणारा चेंडू. प्रणय अत्यंत महत्त्वाची खेळी होती, अगदी अर्धशतकाच्या जवळ होता. तर सुरुवात खराब झाली, एंड खूप चांगला झाला ज्या पद्धतीनं 48 आल्या, परंतु अर्धशतकापासून थोडा दूर राहिला. आमची आधी पण मॅच झाली होती, तिकडेसुद्धा चांगली बॅटिंग झाली आणि इकडे स्वतः जिम्मेदारी घेऊन खेळलो आणि बबुल आउट झाला होता आणि जिम्मेदारी घेऊन खेळलो म्हणून स्कोअर झाला. निश्चित या ठिकाणी मनोरंजनाचा डबल बार अर्थात क्रिकेटचा थरार आणि ऐकूया आवाज कॉम बॉक्स मध्ये अजित पाटील यांचा. सो धावे स्कोर कार्ड वरती 54. चांगली बॅटिंग करताना अक्षय या वेळेला सरळ बॅटने खेळतायत डाऊन द ग्राउंड. एक धाव कंप्लीट केले, दुसऱ्या धावेचा टीम सुद्धा झाला यशस्वी आणि आत्ता 56. अक्षय जर या ठिकाणी कन्सिक्युटिव्ह 3 षटकार खेळतात, हॅट्रिक षटकार. प्रसाद किणी यांच्या माध्यमातून 2000 रुपयाचं पारितोषिक दिले जाईल आणि इथे उडवलाय चेंडूला. सरळ लॉंगॉनला क्लिअर करताना हवाई यात्रा. धावसंख्या पोहोचली ती 62 धावा. थोडस महागड षटक, पहिलं षटक खूप चांगलं हाताळलं होतं अमित पाटील अण्णानं, परंतु इथे अक्षय गवळीनं आपला इंटेंट क्लिअर केलाय. आपली इम्पॅक्ट काय, आपली स्ट्रेंथ काय ती दाखवतोय या फलंदाज अमित सारख्या गोलंदाजाच्या अगेन्स्ट. शॉर्ट बॉल डाऊन द ग्राउंड, चेंडू पुनश्चय नोमॅन आणि चांगला झेल अक्षयसाठी. टाळ्या झाल्या पाहिजेत, एक ब्रेक थ्रू देत आहेत अमित.
त्या मॅचमध्ये 36 धावांचं बहुमूल्य योगदान. वेड गुड बॅटिंग अक्षय. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये नयन धनू मैदानाच्या आतमध्ये जात आहेत. 62 धावा झालेल्या आहेत. अमित पाटील ब्रेक थ्रू देत आहेत डेंजरस मॅन अक्षयला. मात्र आपण बघतायत विकेटच्या बॅक टू द पवलियन कडे पाठवलंय. नयन धनू मैदानाच्या आतमध्ये एक विस्फोटक बॅटर आहेत. तेवढ्याच ताकदीचा फल गोलंदाज आपल्याला बघायला मिळतोय. तो म्हणजेच अमित पुढचा चेंडू घेऊन आवळ्याला चांगला यॉर्कर चेंडू हाताळला गेलाय. डॉट बॉल. षटकार आल्यानंतर 2 निर्धाव चेंडू. 62 अंतिम चेंडूचा खेळ शेष आहे या षटकातील आणि स्कोर असते 162. लॉस ऑफ 2 विकेट. 36 रनाची एक जबरदस्त कॅमी आपण बघितले. ओ यावेळेला हुक करण्याचा प्रयत्न होता आणि सरळ चेंडू जातोय बॅकवर्ड स्कोर लेग लॉंग लेगच्या मधनं सी मार्शेच्या बाहेर. 66 धावा 5 षटकांच्या समाप्तीनंतर. कमॉन डीजे. दरम्यान आपण बघतायत क्षेत्ररक्षण करणारा संघ भाग्यप्रीत फायटर अंतिम षटक घेऊन गोलंदाजीसाठी येत आहेत. कुशल 66 धावा 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये चांगली सुमोद बॅटिंग करतायत. नौसाईनकडे नयन धनू. गोलंदाजी ट्रॅकवरती कुशल दाखल झाला स्लॉगवर. यावेळेला बॅक टू द बॉलर खेळला गेला. इट्स अ डॉट बॉल. आपल्या फॉलो थ्रू मध्ये चांगली फील्ड करताना जवळजवळ 2 धावा सेव्ह करतायत मिस्टर कुशल. इथून कमीत कमी 10-12 धावा एक चांगलं बॅटल होऊ शकतं. 66 66 धावा आपण बघतोय स्कोर कार्ड वर. ओ यावेळेला मिस टाइम शॉट. बॉल इन द एअर आपल्याला बघायला मिळतोय. नऊ मातलांडा चेंडू पडेल. तद्वर 2 धावा परिपूर्ण आणि धावसंख्या पोहोचले ती 68 वर. 68 68 धावा स्कोर कार्ड वरती येणारे चेंडू शेष आहेत ते 4. सुमोध चांगली बॅटिंग करतायत. आक्रमक बॅटर आहेत. मजबूत बांधा हार्ड हिटर बॅटिंग माइटी फ्लेअर म्हणून सुमोधला ओळखलं जाते आणि त्याच पद्धतीची त्यांची बॅटिंग. या ठिकाणी उडवलाय लॉंग ऑफच्या डोक्यावरनं षटकार. व्हॉट अ ग्रेट बॅटिंग. जबरदस्त बॅटिंग बघायला मिळते सुमोध यांची. अप्लातून बॅटिंग झंझावत बॅटिंग मधली पॉवर स्ट्रेंथ ऍबिलिटी दाखवत आहेत. ओ यावेळेला पुढे शेवडवलाय चेंडू मात्र एक कवच मध्ये प्रोटेक्शन आहे आणि तिथे सुमोध बाद होता आउट गॉन. थँक्यू. शेवटचे 2 चेंडूंचा खेळ शेष आहे. 74 झालेले आहेत. सुमोध यांची जबरदस्त बॅटिंग आपण बघितले. नयन पाटील निनाद पाटील आला न्यूमॅन. तेवढ्याच ताकदीचा बॅटर आहे. संघाचा संघ नायक आहे. मोठी जिम्मेदारी आहे आणि त्याच्याकडे 2 चेंडू आहेत आणि यावेळेला उडवला आहे. टायमिंग खूप चांगला आहे. गॅप शोधला आहे
आणि येतो या ठिकाणी, नक्की चेक केलं जाईल. थर्ड अंपायरच्या माध्यमातून आपण बघताय कुठे पिचिंग झालेली आहे. एस या ठिकाणी आपण बघतायत पंच, आपण चेक करायचं आहे. ऐशी धावा आणि अंतिम चेंडू, त्यानंतर लगेच टॉस साठी या. जयप्रकाश एडवण आणि मंगलमूर्ती बिरातन बोट टीम कॅप्टन, आपण तयार आहे टॉसच्या दृष्टीने. उडवला आहे फुलटा चेंडू आहे, लॉंग ऑनला खेळाडू आहे झेलबाद. 81 धावांचं टार्गेट समोर सेट केलं गेलंय. वळते आपण टॉस कडे, चला बोट टीम कॅप्टन या आपण टॉस साठी यायचंय. चला या मंगलमूर्ती विराथन आणि जयप्रकाश एडवण संघाचे संघनायक त्वरित यायचे. महत्वाचा टॉस, सन्माननीय आदरणीय संदीपजी काशनाथ गिनी साहेबांच्या शुभ हस्ते आपण कॉईन स्पिन करणार आहोत, ज्यांनी आम्हाला या स्पर्धेसाठी स्पोर्ट्स बायसिकल प्रोव्हाइड केलेली आहे. मॅन ऑफ द सिरीजची जी सायकल आहे ती त्यांच्याच माध्यमातून. मृदुल या लवकर, महत्वाची मॅच. दोन्ही संघांना सरांकडनं शुभेच्छा असतील. काटे की लढत आमच्या सफळ विभागातील नामवंत संघ आहेत. मृदुल कॉल कोणाचा असेल? विकेम असा कॉल आहे आणि आलाय टॉस जिंकला विराथन संघानं, तर काय असेल निर्णय? क्षेत्ररक्षण प्रथम तर आपण बघतायत या ठिकाणी, नक्कीच क्षेत्ररक्षण. किती धावापर्यंत? एक 6 षटकांची मॅच आहे. 45 ते 50 धावापर्यंत रोखण्याचा प्रयत्न करू त्यांना. आणि कसं वाटते, कुठेतरी क्रिकेट 3-4 षटकांचं झालंय, चांगला खेळ दाखवता येत नाही, परंतु विकेमचं जे आयोजन आहे 50 वर्षाचं, 6 षटकांची मॅच खेळायला मिळते, कसं वाटते या ठिकाणी? खूप चांगला आयोजन आहे. 6 वर्षाची मॅच कुठे खेळायला भेटत नाही, इकडे भेटतात, चांगली गोष्ट आहे. तुम्ही प्रत्येक ठिकाणी सफळ विभागामध्ये खेळायला जातात, तर आयोजकांना तुम्ही सूचना करतील का की 6 षटकांची मॅच खेळवा जेणेकरून टॅलेंट खूप चांगलं बाहेर येईल, काय म्हणाल? हो नक्कीच. आता कुठले असे गोलंदाज आहेत तुमच्याकडे जे चांगल्या लयमध्ये गोलंदाजी करतायत, तर कुठला असा गोलंदाज येईल अर्ली तुम्हाला ब्रेक थ्रू मिळवून देईल? प्रणय आहे, रितेश आहे. टॉस हल्ला, मृदुल प्रथम बॅटिंग करायचे, टॉस जिंकला असतं काय घेतलं असतं? मी पण क्षेत्ररक्षण घेतलं असतं. आता बॅटिंग करायची, किती धावा एक चांगला बॅटल आम्हाला बघायला मिळू शकतं? बघू, आता जिथे होतील तिथे आम्ही प्रयत्न करू करायचे. परंतु सेकंड इनिंग मध्ये सुद्धा तुम्हाला 6 षटकं, जसं मी मगाशी म्हटलं की एक चांगलं क्रिकेट आहे, पैसा वसूल, जे तुम्ही एंट्री फीस वगैरे भरतायत ते चांगल्या पद्धतीने तुम्हाला एन्जॉय करता येतं, चांगलं गेम प्लॅनिंग करता येतं, म्हणून जी 6 षटकं तुम्हाला मिळतात, तर तुम्ही कशा पद्धतीने विकेमचं जे सुंदर नियोजन आहे त्याला धन्यवाद देतील? कारण खूपच चांगलं आयोजन नियोजन आहे, मगाशी पण बोललो मी, कारण ग्राउंड बनवणं एकदम सोपी गोष्ट नाही आहे. जस्ट थँक्यू. बेस्ट ऑफ लक बोट टीम. टॉस बॉक्सकडनं रिपोर्ट आपण बघतोय. मंगलमूर्ती विराथन संघ वन द टॉस एन इलेक्टेड बॉल फर्स्ट, अँड ओपनिंग टीम हॅज बीन इन्व्हायटेड फॉर बॅटिंग नेक्स्ट मॅच. मंगलमूर्ती विराथन वर्सेस जयप्रकाश एडवण. ओ टू कॉमेंट्री स्टुडिओ. थँक्यू अजित. अत्यंत महत्त्वाचा सामना मैदानावरती आपण पाहतोय, जिथे 81 धावांचा पाठलाग करायचा आहे. प्रेक्षकांसाठी ही स्पर्धा परवडी ठरणार यात काही शंकर आहे. 2 महत्त्वपूर्ण संघ मैदानावरती आहेत आणि यजमान संघाविरुद्ध आज माथाडीची टीम खूप चांगली कामगिरी निश्चितच झाली पहिल्या इनिंगमध्ये यजमान संघाची. और फिलहाल अगर देखे तो बहुत ही महत्वपूर्ण मुकाबला बीच मैदान पर आप देख रहे हैं.
अत्यंत महत्त्वाचा सामना मैदानावरती आपण या ठिकाणी पाहतोय. प्रेक्षकही मोठ्या संख्येने उपस्थित आहेत, लाईव्ह देखील प्रेक्षक ऑनलाईन आमच्याबरोबर जॉईन झाले आहेत. प्रोलिंक हा चॅनल तुम्ही जर सबस्क्राईब केलं नसतं तर आवर्जून सबस्क्राईब करा, कारण भारत विरुद्ध पाकिस्तान हा सामना ज्यांनी कव्हर केला होता ती टीम आपल्याबरोबर आहे. सुमित गोलंदाजी मार्कवरती सज्ज, खेळण्याची जबाबदारी असेल यश यश चौधरी, अमित अण्णा थर्डमॅन पॉईंट कबर स्ट्रक कबर, क्षेत्ररक्षक मिडॉपमध्ये आहे, ऑन साईड लॉंग ऑनमध्ये क्षेत्ररक्षक, त्यानंतर मिडविकेट स्क्वेअर लेग आणि फाईन लेग. पहिला चेंडू टाकण्याकरता गोलंदाज सुमित सज्ज असेल. पहिला चेंडू ऑफ स्टंपच्या बाहेरचा ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न, इथे काय होईल का धोका पाहूया. थ्रो चांगला नाहीये, थ्रो चांगला नाहीये. यश चौधरीची विकेट कोणाला नको आहे, पाहिजे तो होती, परंतु आता आपण बघितलं तर क्षेत्ररक्षण खराब झालंय, थर्ड बॅनमध्ये क्षेत्ररक्षण खराब झाले आणि त्याचा फायदा, कारण थ्रो जर चांगला झाला असता यश चौधरी तयारच नव्हता धाव काढण्याकरता, आणि आज मजबूर केलं खरं तर अमित अण्णानं ही धाव काढण्याकरता. धोका होता परंतु नुकसान काही झालेलं नाही आहे. सुमित गोलंदाजी मार्कवरती सज्ज, दबलकर धाबा एक, तर सामोरं जाईल अमित अण्णा. ऑफ साईडला पाच, ऑन साईडला चार असा चित्र रचलाय. राईट आर्म ओव्हर द विकेट, अखोट पद्धत चेंडू त्यावरती केलाय. पुलचा फटका जबरदस्त, काय फटका खेळलाय, आणि इतिहास साक्षी आहे उसळलेल्या लाटांचा, खवळलेल्या समुद्राचा आणि शांत माणसाचा, कधी नाद करून नाद खुळा फटका. ऑफ्टनच्या बाहेरचा फटका, ऑफ्टनच्या बाहेरचा चेंडू त्यावरती खेळलेला चांगला फटका स्ट्राइक कव्हरच्या दिशेनं. अण्णाची बॅटिंग क्लास आहे, कारण संयम आणि आक्रमण याचा चांगला ताळमेळ आपल्याला बघायला मिळतो. तो दुसऱ्या बाजूला सुमितवरती देखील त्या तेवढीच जबाबदारी आहे. फ्रंटलाईन गोलंदाज आहे, दबलकर धाबा आठ, आणि फ्रंटलाईन गोलंदाज म्हटल्यानंतर जबाबदारी असते विकेट काढण्याची, दबाव बनवण्याची, अनसेटल करायचं आहे. गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज सुमित सज्ज, आई फटका बघा हवेत, चेंडू आहे, चेंडूच्या खाली क्षेत्ररक्षक पकडलाय, झेल यश चौधरीचा संपलाय खेळ, सुमेधला विकेट मिळते, सुंदर क्षेत्ररक्षण, प्रफुल पॉवरफुल कॅच पकडलाय, सुरेख कामगिरी. कामगिरी मैदानावरती आज प्रफुल्लने केली, झेपणाऱ्या गोष्टी करत गेलं की त्यांना पेलण्याची आणि तोलण्याची ताकद आपोआप निर्माण होते. पहा इथे मागे गेला मागे गेला, एकदा आपण कपिल देव निकेंसरांना पाहिलं, मागे गेले मागे गेले आणि मागे जाऊन झेल पकडला, भारतीय संघाने वर्ल्ड कप हातामध्ये पकडला होता. तेच काम सूर्यकुमारने केलं, तोही अवघड झेल होता, तो पकडला गेला आणि त्यानंतर या क्रिकेटच्या जगतामध्ये खळबळमधली विश्वविक्रम निर्माण झाला. आता मैदानावरती प्रफुलचा पॉवरफुल वंडरफुल झेल त्यानं पकडलाय. सुमेधला यश मिळते, पहिला धक्का, यश चौधरी बॅक टू द पॅमिली, नवीन बॅट्समन तन्मय क्रमांक तीनवरती बॅटिंग करण्याकरता आलेला आहे. स्वप्न मोफत असतात, त्यांचा पाठलाग करत असताना किंमत मोजावी लागते. एक लाखाचं स्वप्न प्रत्येक संघानं पाहिलंय, परंतु ते स्वप्न साकार करण्याकरता तुम्हाला प्रचंड मेहनत करावी लागेल, अथक परिश्रम घ्यावे लागतील, तरच ते स्वप्न साकार होईल. ऑफस्टंपच्या बाहेरचा चेंडू अतिशय सुरेख चेंडू होता, चेंडू कट करण्याचा प्रयत्न केला बॅट्समनने, तर न्यू बॅटर टाळ्यांचा गजर होते आपण पाहू शकता व्यासपीठावर. आज व्यासपीठ देखील वजनदार झालेलं आहे, अनेक मान्यवर या ठिकाणी उपस्थित आहेत, अर्थात अर्थदाते देखील आमच्यावर उपस्थित आहेत. सर्वांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत. या स्पर्धेच्या निमित्तानं अतिशय दर्जेदार असं आयोजन, चांगला चेंडू आहे. खोलवर टप्प्याचा स्ट्रकवरच्या दिशेने चेंडू ड्राईव्ह केलाय, फुल लेन चेंडू होता. अमित सात, तन्मय आपलं खातं खोलतंय. पुन्हा एकदा व्यासपीठावरून टाळ्यांचा गजर होतोय, हजारोच्या संख्येने प्रेक्षक आहेत हजर, करतायत यजमान संघासाठी टाळ्यांचा गजर. धावपलकर धाबा नऊ, एक गडी बाद उमेश किणी, आदरणीय प्रवीण किणी, त्यानंतर संजय किणी सर, केतन भोईर जे आपले अर्थमंत्री आहेत, त्यानंतर रवींद्र किणी, अनुज राऊत यांचेही मनापासून धन्यवाद, त्यांनी देखील आर्थिक मदत केली. चिराग सुरेश झुंजारराव बा हा झंझावत मैदानावरती आपण पाहतोय, तो यशस्वी होण्याकरता झुंजारराव आपण देखील कुठे मागे राहिलेले नाही आहेत, त्यामुळे तुमचेही मनापासून धन्यवाद. तुकाराम पाटील आपल्या ग्रामस्थ मंडळाचे अध्यक्ष आहेत, डॉक्टर श्वेता
आणि डॉक्टर रोहित हे देखील आता व्यासपीठावरती उपस्थित आहेत, त्या सर्वांचं मनापासून हार्दिक स्वागत. बॅट आणि बॉलमध्ये जुगलबंदी पाहतोय. विकेम चॅम्पियन ट्रॉफी, क्रिकेटचा थरार, मनोरंजनाचा डबल बार, धमाका इथे होणार यात काही शंका नाही. मजा येणार या मॅचमध्ये. धावपळ का 99 आहेत, एक षटक समाप्त झालेलं आहे. सुभाष तुम्हाला देखील संधी देणार मला माहिती आहे, परंतु मान्यवरांची नावं घेणं देखील गरजेचं आहे. अमित सा तन्मय 2, अत्यंत महत्वाचा खेळ. पहिला गडी बाद द्यायला एस चौधरी, थर्ड मॅन एक पॉइंट. कव्हरमध्ये क्षेत्ररक्षक, एक्स्ट्रा कव्हर, एक मेडॉपमध्ये क्षेत्ररक्षक आहे. म्हणून त्याची मार्कवरती गोलून जात, फुलटा चेंडूवरती आक्रमण केलंय. बघूया काय घडतंय, काय बिघडतंय. झेल टिपला गेलाय, रुचितने पकडलाय झेल आणि फलंदाज बाद झालाय. बाद झालाय फलंदाज, या ठिकाणी पाहू शकता तन्मय बॅक टू द पॅवेलियन. दुसऱ्या गडी बाद झालाय. पंजाबला रिसॉर्ट, संदीप किणी माझी सरपंच पण आहेत. त्याचबरोबर आपण बघितलं तर मॅन ऑफ द सिरीज करता जी ब्रँडेड सायकल आहे ती आपण प्रायोजित केलेली आहे. संदीप किणी सर, आपलं देखील हृदयाच्या अंतकरणापासून हार्दिक स्वागत आहे. वेलकम, हम आपका दिल के गहरे से स्वागत कर रहे हैं. आणि ही विकेट आल्यानंतर संदीप किणी सरांना मी बघितले, कदाचित त्यांना वाटलं असेल की आता मस्तपैकी छानपैकी नाचवकी काय, इतका आनंद झालेला आहे त्यांना, टाळ्यांचा गजर होतोय. आणि फुलटॉस चेंडूवरती विकेट मिळाले, मैदानावरती फुलटॉस चेंडूवरती विकेट मिळाले. इथं त्या खराब चेंडूचं सोनं करता आले नाही या बॅट्समनला. नयन करून त्याची मार्कवरती न्यू बॅटर, नवीन बॅटर मैदानावरती दाखल झाला आहे. दीपेश चौधरी धपल का 99, दोन गड्यांच्या मुंबईमध्ये ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न. टप्पापर्यंत चेंडू खाली राहतोय. कदाचित इथे व्यासपीठावर बसलेल्या सर्व आमच्या मान्यवरांना पुन्हा एकदा आपल्या काळातलं क्रिकेट आठवलं असेल, त्या काळात ते पुन्हा एकदा गेलेत म्हणून ते प्रत्येक क्षण एन्जॉय करत आहेत. प्रत्येकाच्या म्हणजे एक डॉट चेंडू विकेट आला आणि 3 दिवस ह्या सगळ्या गोष्टी त्यांनी मिस केल्या होत्या. सुरेख कामगिरी मैदानावरती. आता अडचणी वाढल्या आहेत निश्चितच चांगल्या गोलंदाजीमुळे. नयन आज चांगली कामगिरी करतोय. आदरणीय प्रभाकर केणी साहेबांचं शुभागमन मंचावरती झालंय. धावपळका 99, 2 गड्यांच्या मुंबईमध्ये दुसऱ्या षटकाचा खेळ सुरू असताना ही जोडी महत्त्वाची आहे. अमित अण्णा आणि दीपेश चौधरी यांच्याकडे प्रचंड प्रगल्भता आहे, प्रचंड अनुभव आहे, कसलेले फलंदाज आहेत. नयन चांगली गोलंदाजी करतो, त्यामुळे चांगलं बॅटल, चांगलं युद्ध मैदानावरती पाहायला मिळेल. गोलंदाजी मार्कवरती पुन्हा एकदा नयन. ऑन साईडला फटका तर चांगला सजवलाय चेंडूच्या खाली, क्षेत्ररक्षक रुचित पकडलाय झेल आणि फलंदाज अण्णाचा संपलाय खेळ. गोलंदाज नयन आणि रुचितचा अप्रतिम ताळमेळ. फलंदाज बाद. की आता यजमान संघ त्याचं पारडं थोडंसं जड झालंय. आणि अशोक किणीनं मी पाहिलं इथे, सुभाषने खूप सुंदर गाणं वाजवलं आणि मग टाळ्या वाजवणारे अशोक किणी सर उठून उभे राहिले, ते नाचायला लागले. ही दृश्य सध्याची होती. धावपळका 10-3 गड्याच्या मोबदल्यामध्ये निहार ज्याच्यावरती नजर आहेत, उत्कृष्ट क्षेत्रकाचा पुरस्कार त्याच्या सिरपेचामध्ये रोवला गेलाय. नयननं अप्रतिम कामगिरी केले आणि दुसऱ्या षटकाचा खेळ आपण बघितलं अप्रतिम आहे. तर हा एक झेल सुंदर पकडला, रुचितचा दुसरा झेल आहे, सुंदर कामगिरी करतोय. फटका खेळत असताना कुठल्या प्रकारे फारशी ताकद वापरली नाही, टायमिंगवरती अवलंबून होता फलंदाज. परंतु दीपेश चौधरी जोपर्यंत मैदानावरती आहे तोपर्यंत हा सामना कुठल्याही दिशेला फिरू शकतो. संधी आणि सूर्योदय हे दोन्हीमध्ये जर बघितलं तर बरंचसं साम्य आहे. उशिरा जागळ होणाऱ्यासाठी निश्चितच या गोष्टी त्याच्या नशिबादामध्ये नसतात. गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज सज्ज असेल नयन. ओहो, सुरेख चेंडू ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न केला निहारनं. टप्पापर्यंत चेंडू थोडा संभळतोय, छान कामगिरी करत असताना रयन मैदानावरती. वळणारा चेंडू आहे, चेंडू घेतोय गिरकी, फलंदाजाची घेतोय फिरकी. पुढे सरसवत खेळण्याचा प्रयत्न, चेंडूच्या पीचपर्यंत पोहोचता नाही आहे. मिडॉनमध्ये क्षेत्ररक्षक आहे, खूप सुंदर क्षेत्ररक्षण मिडॉनमध्ये केलंय आदेशनं. चेंडू यावेळेला खूप सुंदर फील्ड केला होता. तर आत्तापर्यंत आपण बघितलं तर दोन षटकांचा खेळ, दोन षटकांमध्ये धावसंख्या धावपलकावरती आहे अमर 10-3 गड्याच्या मुंबईमध्ये. निश्चितच मताणी संघ अडचणीत सापडला. एक छोटासा ब्रेक घेणार आहोत, कुठेही जाऊ नका, पाहत राहा, ऐकत राहा.
सर्वोत्कृष्ट स्पर्धा आपण आता सध्या पाहताय. प्रो लिंक वरती सुरू असलेल्या सामन्यामध्ये यजमान संघ एका बाजूला तर दुसऱ्या बाजूला मथाणे, दोन मातबर संघामध्ये लढाई मैदानावरती सुरू आहे. चांगलं बॅटल आपल्याला बघायला मिळत आहे. दीपेश आपलं खातं खोलू शकले, निहार आपलं खातं खोलू शकले नाही आहे. आणि आता धावपळका धाबा 10-3 गड्याच्या मोबदे, दोन षटकाचा खेळ समाप्त झालेला आहे. उजंडारी प्रत्येक सकाळ तुम्हाला दोन पर्याय देऊन जाते, झोपून स्वप्न पाहत राहा किंवा उठून स्वप्नांचा पाठलाग करा. 1,00,000 रुपयाचं पारितोषिक असलेली एक मानाची स्पर्धा, सुवर्ण महोत्सव आपण साजरा करतोय. ऑफटमच्या बाहेर तर चेंडू ऑन साईडला खेचून मारलाय, काय फटका खेळलाय. ध्येय मोठं असेल तर झेप देखील मोठी घ्यावी लागते. अत्यंत सुंदर आकाशाला गवत निघाणारा षटकार. दीपेशच्या 3 षटकारासाठी आता 1,000 रुपयाचं पारितोषिक आहे. हॅट्रिक करावी लागेल षटकारांची तर 1,000 रुपयाचं पारितोषिक. धावपळका धावा 16. इथे परीक्षक झालेत गोळा आणि या मॅचवरती आहे सगळ्यांचा डोळा. 16-3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये धावपळकावरती बघितलं एक षटकार अनिश्चित आला, अर्थात दीपेश चौधरीच्या बॅटमधनं. 2,000 रुपये आता 3 षटकारांसाठी प्रसाद किणी यांच्याकडून 2,000 रुपयाचं पारितोषिक आहे. दीपेश किणीसाठी हे लावलेलं आहे. दीपेश चौधरी, सॉरी, सर्वच किणी असल्यामुळे किणीच येत आहेत. दीपेश चौधरीसाठी हे पारितोषिक आहे. ऑफटमच्या भारताचे डो खूप छान पद्धतीनं यामध्ये पंच केलाय. कुंभारच्या दिशेने क्षेत्ररक्षक एकेरी धाव काढून निहारनं आपले काम चोख बजावले. परंतु दीपेश 3 षटकार सिलेक्ट होत आहेत. प्रसाद किणी दीपेश चौधरीसाठी 2,000 रुपयाचं पारितोषिक आहे. निहार गोलंदाजी अत्यंत महत्त्वाचं षटक. प्रीतम आता आपण बघूया, प्रीतम गोलंदाजी मार्फत निहारसाठी अत्यंत महत्त्वाची जबाबदारी नॉन स्ट्रायकर यांना आहे. 18-3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये गोलंदाजी मार्फत गोलंदाज सज्ज. ऑफटमच्या बाहेर चेंडू हवेमध्ये, चेंडू चेंडूच्या खाली क्षेत्ररक्षक सुबोधने पकडला झेल आणि सर्वात मोठा मासा गळायला लागला. दीपेश चौधरी बॅक टू द पॅबल गॉन. अत्यंत महत्त्वाचा झेल पकडला गेला ज्या दीपेश चौधरीवरती 2,000 रुपयाचं पारितोषिक प्रसाद खिणी यांनी लावलं होतं त्या दीपेश चौधरीला प्रीतम प्यारे वारे वारे आपके वारे न्यारे काय जबरदस्त गोलंदाजी करतोय. मैदानावरती 8 धाबा दिल्या आहेत, 1 गडी बाद केलाय आणि आता धावसंख्या 18-4 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. मथाणे संघ अडचणीत सापडलेला आहे, परंतु क्रिकेटमध्ये हे होतच असतं, या सगळ्या गोष्टी होतच राहणार आहेत. 81 धावांचा पाठलाग, धावांचा डोंगर तुमच्या समोर आहे, त्याचाही दबाव मैदानावरती जाणवतोय. प्रीतम तर सज्ज असेल, नवीन बॅटर मैदानावरती दाखल झालाय स्वप्नील. ऑन साईडला चेंडू खेळलाय क्षेत्ररक्षक कसेवारेषेवरती. 1 धाव पूर्ण केली जाईल, एकेरी धाबेने धावसंख्या वाढली, धावसंख्या पोहोचली 19 वरती. व्यासपीठावरती आपण पाहू शकता उमेश किणी, प्रवीण किणी, संजय किणी सर, केतन भोईर अर्थमंत्री आहेत, त्यानंतर चिराग सुरेश झुंजारराव, अनुज राऊत, प्रभाकर किणी, अशोक किणी, आता दोन्ही डॉक्टर पण व्यासपीठावरती आहेत. ऑफटमच्या बाहेरचा चेंडू खेळला, डीपेसचा कबरला, चेंडूच्या खाली क्षेत्ररक्षक प्रफुल पॉवरफुल आणि वंडरफुल. तिसरा झेल त्याने पकडलाय, काय जबरदस्त काम. यजमान संघाचं पारडं जड दिसतंय, परंतु क्रिकेटमध्ये काही होऊ शकतं. अनिश्चितता या खेळामध्ये निश्चितच ठासून भरलेली आहे. विकेट आला आहे आणि विकेट जेव्हा येतो त्यावेळेस सर्व जे समर्थक आहेत ते खुश होतात. VKM संघ आणि दुसऱ्या बाजूला आपण पाहू शकता
भाग्यप्रीत फायटर मथाणे, परेश मंडप डेकोरेटर्स संघ मालक आहेत. एकोणी धाबा पाच गड्यांच्या मोबदल्यामध्ये निम्मा संघ गारद गड्यामध्ये यश प्राप्त झालंय. बिकेम संघाला प्रीतम गोलंदाजी मार्क करतोय. प्रीतमने आतापर्यंत दोन गडी बाद केले आहेत, स्वप्नील आणि कुशल. प्रसाद किणीकडून आणखीन एक बरी पारदर्शी घेत आहे. नयनसाठी दोन शिकार जर केला तर 2000 रुपयाचा पारितोषिक. प्रसाद किणी चांगलं काम काय करतात तर दोन्ही बाजूला पारितोषिक लावत आहेत. क्रिकेटच्या खेळामध्ये हे महत्वाचं आहे. धापलकर धाबा एकेरीने धावसंख्या वाढते, 20 धाबा धापलकरवरती. लेग ब्रेक गोलंदाजी केली जाते नयनकडून. टप्पा खूप चांगला आहे. रमेशा कहा जाता है बाहुबली का कटप्पा और गेंदबाज को आपका टप्पा कभी भी नहीं भूलना चाहिए. बहुत ही बढ़िया गेंदबाजी कर रहे हैं, ज्यादा गति नहीं दे रहे और टिप्पा बिल्कुल थोड़ा सा ऑफ टर्म के बाहर. लेग ब्रेक गेंदबाजी करते हुए गेंदबाज नयन. और एक गेंद, अच्छी गेंद है, टप्पा खाते घुमाव मिला. गेंद को अनसाइड पर खेलना चाहते थे, अगेंस्ट द टर्न खेलने की कोशिश. इस मुकाबले की अगर बात करें तो नबीतुली गेंदबाजी रही है. कमाल का प्रदर्शन गेंदबाजों का. 81 रनों का टारगेट है. अगर टारगेट बढ़ाए ना तो कम से कम 2-3 गेंदबाजों को आपको टारगेट करने का समय आ गया. नयन तैयार. स्कोर 20, 5 विकेट के नुकसान पर. ओवर 14 प्रगति पर. ऑन साइड पर खेलना चाहते थे, चौथे स्टंप के ऊपर खड़े. शफल हुए थे, शफल हुए लेकिन सफल नहीं हुए. बेहतरीन गेंदबाजी का प्रदर्शन नयन द्वारा. अच्छा वेरिएशन इनके पास. 20 रन 5 विकेट के नुकसान पर. नयन तैयार. लेफ्ट आर्म राउंड विकेट. रिवर्स स्वीप. अच्छा स्ट्रोक है. गैप में खेलते हुए नजाकत के साथ गेंद को खेल दिया. थर्ड मैन बाउंड्री लाइन की तरफ. गेंद जाएगी बाउंड्री लाइन के बाहर. 4 रनों के लिए चौका. वेलकम बॉल. पांच विकेट के नुकसान पर. अब इस गेंद के बाद आपको बताएंगे कि कितने गेंदों में कितने रनों की जरूरत है. स्कोर 24, धवल का दावा 24 दावा पांच गड़े जो मुंबई में. स्वप्निल पांच पर बल्लेबाजी कर रहे हैं. कदमों का इस्तेमाल जरूर किया गया. लांगन पर खिलाड़ी गेंद के नीचे. रुचित का यह तीसरा कैच. स्वप्निल बैक टू द पवेलियन. मथाने के उम्मीदों को लगता हुआ बहुत ही महत्वपूर्ण छठवा झटका. गॉन. साबन तो कुबे का पानी बहुत गहरा है, निकालने के लिए आपको मशक्कत करने की जरूरत है. रेगुलर इंटरवल में जब विकेट गिरते हैं तो दबाव आता है. देखिए समीकरण आपके स्क्रीन पर. नाउ रिमेनिंग 12 एंड नीड 57 रन टू विन दिस मैच. प्रसाद किणी यांच्याकडून. रुचित हमेशा चर्चित रहते खिलाड़ी. 3 आपने कैच पकड़े हैं तो आपके लिए 500 का इनाम मिलेगा. प्रसाद किणी इनकी तरफ से 500 का इनाम है. आणि मला वाटतं ते 500 रुचित रुचित ते नंतर घेऊन जायचे. 500 रुपये आमच्याकडे जमा झालेले आहेत. 12 गेंदे 57. एखाद्याची झेप पाहून भरारी घेण्याची इच्छा मनात बळकट होऊन गाठलेलं आभाळ म्हणजे जिद्द. आज जिद्दी नाही यजमान संघ मैदानात उतरलाय. बहुत बढिया गेंदबाजी का प्रदर्शन. बॅकपोट जाके गेंद को हुक करना चाहते थे. फाइन लेग पर खिलाड़ी तैनात है. बढ़िया अच्छा जजमेंट था. रविंद्र ने गेंद को फील्ड किया था और फिलहाल 3 विकेट के लिए रविंद्र मैदान के अंदर है. अगर 3 विकेट चटकाते, 3 शिकार आप करते हैं तो प्रसाद किनी की तरफ से 2000 का इनाम है. आज प्रसाद किनी जो है ना बिल्कुल एटीएम से ही आए हैं. शेयर मार्केट मैदान के बाहर भी ऊपर जा रहा है. 25-6 विकेट के नुकसान पर. बहुत बढ़िया लाइन. अब दबाव पूरी तरह से महसूस करते हुए बल्लेबाज कुशल. तो वेदांत ने अपना खाता नहीं खोला. रन बनाने के लिए जूझना पड़ रहा है. व्यास पीठावरती पुढे एक मोठी तयारी झालेली आहे जल्लोष करण्याची. आणि हे व्यासपीठावरील सर्व जे मान्यवर आहेत ना, गेले 2 दिवस इथे नव्हते. नेहमीच आपण बघितलं तर त्यांचं समर्थन आपल्या यजमान संघाला असतं. आज मथाणे संघ तितक्या आश्वासक पद्धतीने खेळू शकलेला नाही आहे. पहिल्यांदा यजमान संघानं 81 धावांचं एक मोठं आव्हान दिलं आणि त्यामुळे ते आव्हान पेलवताना आता नामुष्की ओढवली आहे मथाणे संघाच्या दृष्टीनं विचार केला तर.
बढ़िया गेंद टपकाते उछाल मिला, ऑफ टर्म के बाहर गेंद जाते हुए, तो बिल्कुल इस वक्त वाइट बॉल का इशारा, उछाल अच्छा था लेकिन दिशा पर कंट्रोल नहीं था इसीलिए वाइट बॉल का इशारा किया गया। इंपॉर्टेंट मैच है, इसके बाद एक बड़ा मुकाबला आ रहा है। प्रमुख गेंदबाज के तौर पर गेंदबाजी करते हुए गेंदबाज ऑन साइड पर पुल किया, खूबसूरत स्ट्रोक है, भागने की जरूरत नहीं, गेंद जाएगी डीप मिड विकेट बाउंड्री लाइन की तरफ, स्वर्गीय दीपक चिंतामन किन स्टैंड की तरफ चिरन। इतने स्ट्रोक था, पुल किया था डीप मिड विकेट बाउंड्री लाइन की तरफ, टाइमिंग बहुत ही बढ़िया, दोबारा उसी अंदाज से ऑन साइड पर पुल किया, आदेश ने कैच लिया है, बल्लेबाज बैक टू द पवेलियन और मताने के उम्मीदों का लगता हुआ सातवां झटका। छह विकेट के नुकसान पर रविंद्र लगातार तीन विकेट के लिए प्रसाद किनी की तरफ से 2000 का इनाम, स्कोर 34, सात विकेट के नुकसान पर विकेट सेट फॉलोइंग इन रेगुलर इंटरवल, दैट्स द प्रॉब्लम फॉर बैटिंग साइड। एक्सीलेंट बॉलिंग बाय रविंद्र नयन, बहुत बढ़िया गेंदबाजी आपकी रही है और अब दबाव पूरी तरह से बल्लेबाजों के ऊपर, मोमेंटम गेंदबाजों के पास है। विकीएम टीम ने बहुत अच्छा प्रदर्शन किया है, विजय किडा मंडल भरने पाड़ा, क्लीन बॉल, फलंदाजाला पुल्ले भूल दांडी झाली, गोल गोलंदाजी पावरफुल, क्या गेंदबाजी कर रहे मैदान के अंदर। आदरणीय गजानन किणी साहेबांचं आगमन झालंय, पुरुलिंगच्या माध्यमातून पुन्हा एकदा ऍक्शन रिप्ले दाखवलं जाईल तुम्हाला काय घडलं होतं मैदानात। रवींद्र दोन गडी बाद केले, तिसऱ्या गडी त्यानं बाद केला तर प्रसाद किणी यांच्याकडून 2000 रुपयाचं पारितोषिक, डावी उजवी एस टी, खरं तर म्हणजे या दोन डावी आणि मध्य एस टी दिसते तर उजवी एस टी वाकवली, फलंदाजांनी दाखवली गोलंदाजांनी वाकवली, अतिशय जबरदस्त 34 धावा 8 गड्यांच्या मोबदल्यामध्ये, पाच षटके समाप्त झालेत, शेवटचं षटक आहे, सहा चेंडूंचा काही शिल्लक, समीकरण आपण पाहू शकता आपल्या स्क्रीनवरती, उर्वरित सहा चेंडू 81 पर्यंत पोहोचायचे, सहा चेंडू 47 ऑन डिमांड प्रोलिंक चे गेंदे और जीतने के लिए 47 रनों की जरूरत है। अच्छा रविंद्र के लिए भाग्य का साथ नहीं मिला, ओ बैक ऑफ द एंड गेंद को स्लो ओवर में डालना चाह रहे थे गेंदबाज, फिलहाल में चार रन नो बॉल, नो बॉल और उसके बाद में ये चौका, तो पांच रन मिलेंगे। म्हणजे कधी कधी साहिल काय होतं तर आपल्याला विंडो सीट हवी असते, विंडो सीट हवी असते, पण जेव्हा आपण खाली उतरणार असतो आणि आपला स्टॉप आलेला असतो तेव्हा ती विंडो सीट मिळते, म्हणजे हा चौकार तर आला आहे आणि आता फ्री टीन, परंतु सत्तेच्या धावा किंवा अजून इथं आपण बघितलं तर सहा चेंडूंचं काही शिल्लक आहे, बॅट चिकट लागले, एक धाव तर निश्चित मिळेल कारण नो बॉलचा इशारा झाला होता, फ्री चेंडू होता, तर म्हणजे एस टीमधनं ट्रेनमधनं खाली उतरताना जर विंडो सीट मिळाली त्याचा काय फायदा नसतो, धनुष्यातनं बँड निघून गेला की तो परत येणार, वेळ गेलेली वेळ परत येणार, गेलेले चेंडू परत येणार नाही आहेत, योग्य वेळेला तुम्हाला आक्रमण करायचं आहे, तुमच्या प्लॅनप्रमाणे तुम्हाला कामगिरी करायची आहे, तरच या ठिकाणी तुम्हाला मिळायला संधीचं तुम्ही सोनं करून तुम्हाला पुढची वाटचाल करण्याची संधी मिळत असते। 40 धावा 8 गड्यांच्या मोबदल्यामध्ये षटक क्रमांक 6 अक्षय गोलंदाजी मार्कवरती, ऑफटर्नच्या बाहेरचा चेंडू आमच्या बाजूला, या ठिकाणी जयेश मोरे बळत आहेत, व्हाईट बॉलचा इशारा करतायत, खूप चांगली काम, नेक्स्ट मॅच आपण तयारायचं आहे, जयप्रकाश एडवन आणि मंगलमूर्ती बिराथन, 41 धावा 8 गड्याच्या मोबदल्यामध्ये, ओहो खूप चांगली गोलंदाजी, ऑफटर्नच्या बाहेरचा चेंडू, वळणारा चेंडू, ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न केला, चेंडू आणि बॅटमध्ये संपर्क नाही आहे, सर्व गोलंदाजांनी आपला दिलेला रोल, आपल्याला दिलेली भूमिका ही छान वटवली, एखादं नाटक असेल, एखादा चित्रपट असेल,
त्या चित्रपटामध्ये दिलेला रोल तुम्हाला वटवता आला पाहिजे, त्याला न्याय देता आला पाहिजे. आणि तेच काम आज प्रत्येक बॅटरने केलं, प्रत्येक बॉलरने केलं आहे. क्षेत्ररक्षण खूप चांगलं राहिलं आहे. कबरमध्ये प्रफुल्ल ज्या पद्धतीनं पॉवरफुल कामगिरी केली. रुचितचे 3 झेल, 500 रुपयाचं पारितोषिक. अबे चेंडू आणि ते क्षेत्ररक्षक तयार नव्हता, तयार नव्हता, कारण त्याला अपेक्षा नव्हती चेंडू आपल्याकडे येईल. अक्षयनं अत्यंत सुंदर कामगिरी केली, त्यानं 36 धावा ठोकल्या, 43 धावा 8 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. अबे चेंडू आहे लॉंग ऑन मध्ये क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली. 4th झेल रुचितनं पकडलंय. प्रसाद केणी त्यानं आणखीन 500. आपण प्रेझेंटेशन बॉक्समध्ये यायचं आहे. आदरणीय अशोकजी केणी साहेबांना विनंती आहे, आपण प्रेझेंटेशन बॉक्समध्ये या. आपल्या शुभ हस्ते मानाचा पुरस्कार दिला जाईल.